नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण एन टी एस एक्झाममधील मधील बुद्धिमत्ता या विषया अंतर्गत सांकेतिक भाषा या घटकातील उदाहरणांचा आणखी सराव करणार आहोत तर या ठिकाणी बघा एक उदाहरण आहे एक एका सांकेतिक भाषेत जलद हा शब्द सात दोन पाच रयत हा शब्द आठ तीन नऊ पसंत हा शब्द सहा एक नऊ असा लिहिता तर संजय हा शब्द सांकेतिक भाषेत कसा लिहाल पर्याय दिलेला आहे एक सात नऊ नऊ आठ दोन सहा पाच सात एक सात तीन तर आता आपण काय करणार आहोत जलद या शब्दासाठीचे जो अंक दिलेला आहे प्रत्येक अक्षरासाठी तो अंक आपण लिहून घेणार आहोत जसाठी सात दिलेला आहे ल साठी दोन दिलेला आहे आणि द साठी पाच दिलेला आहे त्याच पद्धतीने र य त या शब्दासाठी जी संख्या दिलेली आहे तीही आपण बघून घेऊया र साठी काय दिलेलं आहे तर आठ दिलेलं आहे य तीन दिलेलं आहे त साठी नऊ दिलेलं आहे त्याच पद्धतीने आणखी काय दिलेलं आहे तर पसंत हा शब्द दिलेला आहे आणि त्या पसंत शब्दासाठी जी व्हॅल्यू दिलेली आहे ती आहे पसाठी सहा स साठी एक आणि त साठी नऊ आता आपल्याला काय मिळालेलं आहे या ठिकाणी प्रत्येक अक्षरासाठी अंक मिळालेला आहे मग हा जो अंक आलेला मिळालेला आहे आपल्याला अक्षरांसाठी तो आपण संजय या शब्दामध्ये टाकणार आहोत आता या ठिकाणी स साठी स साठी आहे आपल्याला या ठिकाणी एक ही संख्या आहे म्हणून एक या ठिकाणी लिहून घेऊ त्यानंतर जसाठी आपल्याला जलद या शब्दात दिलेले आहे जसाठी सात संख्या तर ती संख्या आपण या ठिकाणी लिहून घेणार आहोत य साठी या ठिकाणी तीन दिलेली आहे तर तीन लिहून घेऊया तर उत्तर आपला आलेलं आहे संजेसाठी कुठली सांकेतिक भाषा आलेली आहे एक सात तीन म्हणजेच आपला चार नंबरचा पर्याय हे बरोबर उत्तर आहे अशा पद्धतीने निरीक्षणावर आधारित सर्व प्रश्न आपल्याला सोडवायचे असतात आणखी एका प्रश्नाचा या ठिकाणी आपण सराव करणार आहोत प्रश्न बघा एका सांकेतिक भाषेत दोन बरोबर चार चार बरोबर आठ आणि तीन बरोबर सहा तर तीन वजा चार भागिले दोन या पदाची किंमत किती तर या ठिकाणी काय व्हॅल्यू दिलेली आहे बघा दोनला चार म्हटलं आहे चारला आठ म्हटलं आहे तीनला सहा म्हटलं आहे बरोबर ना तर या ठिकाणी जी दिलेली माहिती आहे ती माहिती आपण अगोदर लिहून घेऊया दोनला चार चारला आठ तीनला सहा म्हणजे यावर निरीक्षण जर केलं तर असं लक्षात येतं आहे की प्रत्येक संख्येची डबल या ठिकाणी केलेली आहे दुप्पट किंमत त्या ठिकाणी दिलेली आहे आपल्याला जी समीकरण दिलेलं आहे पद दिलेलं आहे ते आहे तीन वजा चार भागिले दोन यामध्ये आपण काय करूया आता यासाठी आलेली संख्या लिहून घेऊया तीनसाठी काय आलेली आहे सहा तर आपण काय करूया सहा त्या ठिकाणी लिहून घेऊया वजा चारसाठी काय आलेलं आहे आठ ती आठ आपण लिहून घेऊया भागिले दोन साठी आहे चार तर या ठिकाणी हे नवीन समीकरण आपलं तयार झालेलं आहे ते आपण आता सोडून घेणार आहोत पहिल्यांदा आपण गणितीय प्रक्रियेप्रमाणे भागाकार करून घेणार आहोत आठ भागिले चार सहा वजा आठ भागिले चार उत्तर येत आहे आपलं चार दोन्ही आठ म्हणजे दोन उत्तर येत आहे तर आपलं <coughs> उत्तर आलेल्या सहा वजा दोन ही पुढची स्टेप पायरी आलेली आहे सहा वाजा दोन बरोबर चार तर उत्तर आपलं दोन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी आहे तर दोन नंबरचं ऑप्शन या ठिकाणी करेक्ट ऑप्शन आहे अशा पद्धतीने वेगवेगळे वेग वेग एक्झाम्पल्स आपण सोडवायचे असतात